नमस्कार मित्रांनो मराठी या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आय आर सी टी सीचं नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे या पोर्टलवरून आता आपण घर बसल्या अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बसचं तिकीट ऑनलाईन बुक करू शकतो तुम्हाला प्रवास कोठेही करायचा असू द्या तो छोटा असो किंवा मोठा असो आपल्याला जर ट्रॅव्हलचं किंवा बसचं जर बुकिंग करायचं असेल तर आता या आय आर सी टी सीच्या या नवीन झालेल्या पोर्टलवरून अगदी आपण पाच मिनटांवरून स्वतःच्या मोबाईलवरून ह्या बसचं तिकीट आणि स्वतःच्या सीटचं रिझर्वेशन करू शकतो तर ही सर्व प्रोसेस कशी करायची याबाबतची सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे आणि ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला ही आय आर सी टी सी बसची वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि स्क्रीन ते स्क्रीनवरही दिसतं असेल त्याच्यावर फक्त क्लिक करा या पद्धतीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली दिसेल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर हे पेजवर स्क्रोल करा बुक बस तिकीट असा सेक्शन दिसेल इथूनच आता आपलं तिकीट बसचं बुक करायचं आहे सर्वप्रथम डिपार्चर फ्रॉम म्हणजे आपलं मूळ ठिकाण इथे आपल्याला टाकायचं आहे जिथून प्रवास सुरू करणार आहे त्यानंतर गोईंग टू मध्ये जिथेपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे ज्या गावाला जायचं आहे तर लोकेशन आपल्याला टाकायचं आहे हे टाकून झाल्यानंतर तिसरा ऑप्शन आहे डिपार्चर डेट ज्या दिवशी प्रवास करायचा आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे ही तिन्ही ऑप्शन व्यवस्थित टाकल्यानंतर सर्च बस या ऑप्शनवर क्लिक करा सर्च बस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण दिलेल्या माहितीनुसार आणि तारखेनुसार अवेलेबल असलेल्या बसचा आणि ट्रॅव्हल्सची सर्व माहिती आपल्याला खाली आलेली आता दिसेल थोडा वेळ हे पेज लोड होईल आणि लोड झाल्यानंतर आपण दिलेल्या माहितीनुसार इथे बघा ट्रॅव्हल्सची आणि बसची माहिती आलेली दिसेल त्यानुसार आता हे पेजवर स्क्रोल केल्यानंतर वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स बस आपल्याला दिसतील आणि त्यानुसार आता आपल्याला इथे आपलं तिकीट बुक करायचं आहे बघा इथे आपल्याला ट्रॅव्हल्स एक सिलेक्ट करा एक बस सिलेक्ट करा आणि त्यानुसार तिथे साईडला सिलेक्ट सीट असा एक पिवळ्या कलरमध्ये ऑप्शन दिसतो आहे फक्त सिलेक्ट सीट या ऑप्शनवर फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानुसार आता आपण आपल्या बसचं तिकीट किंवा ट्रॅव्हल्सचं तिकीट बुक करू शकतो सिलेक्ट सीटवर क्लिक केल्यानंतर प्लीज वेट म्हणजे हे पेज थोडा वेळ लोड होईल त्यानुसार आपण सिलेक्ट केलेल्या ट्रॅव्हल्सचा डेटा किंवा बसचा डेटा इथे आलेला दिसेल इथे सर्वप्रथम आपल्याला आपली सीट बुक करायची आहे सीटचं स्ट्रक्चर दिसतं आहे ग्रे कलरमध्ये सीट आहेत त्या ऑलरेडी बुक आहेत आणि पांढऱ्या कलरमध्ये आहेत त्या आपण बुक करू शकतो तर आपल्याला जी सीट पाहिजे त्याच्यावर टच करा ती काळ्या कलरमध्ये होईल म्हणजे ती सीट आपल्यासाठी रिझर्व झालेली आहे आता एकापेक्षा जास्त सीटही तुम्ही या पद्धतीने बुक करू शकता आणि जास्त सीट जर होत असतील ती कॅन्सल करायची असेल तर परत त्याच्यावर टच करा ती कॅन्सल होऊन जाईल तर अशा पद्धतीने सीट सिलेक्ट केल्यानंतर खाली थोडंसं स्क्रोल पेज करायचं आहे बोर्डिंग पॉईंट आणि ड्रॉपिंग पॉईंट दिसतील बोर्डिंग पॉईंट म्हणजे जे तुमचं मूळ ठिकाण आहे आणि त्या मूळ ठिकाणातील कोणत्या पॉईंटवरून तुम्ही बसणार आहेत कोणत्या लोकेशनवरून बसणार आहेत ते सिलेक्ट करा बोर्डिंग पॉईंटमध्ये आणि ड्रॉपिंग पॉईंटमध्ये ज्या गावाला आपल्याला जायचं आहे ज्या लोकेशनला आपण जाणार आहोत तिथे कोणत्या पॉईंटला आपण उतरणार आहे ते लोकेशन सिलेक्ट करायचं आहे बोर्डिंग पॉईंट आणि ड्रॉपिंग पॉईंट सिलेक्ट झाल्यानंतर खालीच आता आपल्याला सीट नंबर आपण जे सिलेक्ट केला आहे ते दिसेल आणि त्याचे अमाऊंट दिसेल तर प्रोसिड टू बुक या बटनवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे आपल्यासमोर एक लॉग इनची विंडो आलेली दिसेल जर तुम्ही या आय आर सी टी सीच्या वेबसाईटवर हे ज्या आधी आला असेल आणि रेजिस्ट्रेशन केलं असेल तेव्हा तुम्हाला जो युजर नेम पासवर्ड मिळाला असेल त्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता किंवा पहिल्यांदाच तुम्ही या वेबसाईटवर आला असेल तर गेस्ट युजर लॉग इन असा इथे ऑप्शन दिसतोय त्याच्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे ते सिलेक्ट होईल त्यानंतर इथे ईमेल आय डी पहिल्या रखाने दुसऱ्या रकान्यामध्ये स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हे टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली ट्रॅव्हल्स आपण निवडलेले ठिकाण हे सर्व दिसतील आपली बस किती वाजता येईल आपण निवडलेल्या ठिकाणाला किती वाजता पोहोचेल कोणत्या डेटला आपण प्रवास करणार आहोत ही सर्व माहिती ते वरच्या सेक्शनमध्ये आलेली दिसेल त्यानंतर पेजवर स्क्रोल केल्यानंतर एंटर ट्रॅव्हलर डिटेल या रकान्यामध्ये आपल्याला प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत आपण दिलेला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिक आलेला दिसेल त्यानंतर इथे ॲड्रेसचा जो रकाना आहे त्याच्यामध्ये आपला ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली स्टेटचा रकाना आहे त्याच्यामध्ये आपलं स्टेट निवडायचं आहे आलेल्या लिस्टमध्ये आणि त्यानंतर आपला पिनकोड आपल्याला इथे व्यवस्थित टाकायचा आहे पिनकोड ते टाकून झाल्यानंतर इथे जी एस टीचा ऑप्शन आहे तो ऑप्शनल आहे तो तुम्ही भरला तरी चालेल नाही भरला तरी चालेल त्यानंतर आपला जो व्यक्ती प्रवास करणार आहे त्याचं नाव इथे पॅसेंजर वनमध्ये आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे त्याचं जेंडर टाकायचं आहे त्यानंतर त्याचं एज टाकायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर फेर डिटेल्समध्ये आपल्याला बससाठी आकारण्यात येणाऱ्या इथे अमाऊंटची पूर्ण डिटेल आलेली ही आलेली डिटेल्स एकदा चेक करा आय एग्रीचा चेक बॉक्स तुम्हाला चेक करायचा आहे आणि कंटिन्यू टू बुक या बटनवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू टू बुक या बटनवर क्लिक केल्यानंतर ओ टी पीसाठी एक बॉक्स आलेला दिसेल लॉग इन करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावर एक तुम्हाला ओ टी पी येईल तोच ओ टी पी आपल्याला या ओ टी पीच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे ओ टी पी व्यवस्थित टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय हे बटन जे दिसते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर हे पेज थोडंसं लोड होईल आपला टाकलेला ओ टी पी व्हेरीफाय होईल त्यानंतर समरीचा एक बॉक्स आलेला आपल्याला दिसेल समरीच्या बॉक्समध्ये आपण जी ट्रॅव्हल्स के के बुक केलेले आहे जे सीट बुक केलेले आहे त्यानंतर प्रवास करणाऱ्याच्या सर्व डिटेल्स आणि त्यानंतर बुक कर करताना जे अमाऊंट आपण इथे पे केलेली करणार आहोत त्याची सर्व डिटेल आलेली दिसेल ही सर्व आपल्याला एकदा चेक करायची आहे चेक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट असं बटन दिसते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसीड फॉर पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर पेज थोडा वेळ लोड होईल आणि पेमेंट करण्यासाठीचं पेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसेल या पेजवर आपल्याला पेमेंट गेटवेचा एक सेक्शन आलेला दिसेल त्याच्या अंडर पेमेंट करण्यासाठी आपल्याला फोनपे गुगल पे क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग असे ऑप्शन आलेले दिसत आहेत त्यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे आणि पे अँड बुक असं एक बटन दिसते खाली पिवळ्या कलरमध्ये त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक करून आपलं पेमेंटही होईल आणि पेमेंट झाल्यानंतर आपण जे सिलेक्ट केलेली ट्रॅव्हल्स आहे त्याच्यातली जी सीट आहे ती आपल्यासाठी बुक होईल आणि तिकीटची रिसिप्ट एक आपल्याला शेवटला मिळेल ती रिसिप्ट फक्त आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची आणि प्रिंट करून आपल्या सोबत प्रवास करताना ठेवायचे आणि वाहन चालकाला एज अ प्रूफ म्हणून दाखवायचे आहे तर अशा पद्धतीने आय आर सी टी सीच्या या नवीन पोर्टल वरून आपण घर बसल्या पाच मिनिटांमध्ये अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रवासासाठी कोणत्याही ट्रॅव्हल्सचं किंवा बुक बसचं तिकीट बुक करू शकतो सीट रिझर्व करू शकतो ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण अशा पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नेहमीच अपलोड होत असतात आणि त्या थ्रू तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत असते धन्यवाद